नमस्कार श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सोमवारसाठी भाजी आहे पत्ता कोबी तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की थोडी मोहरी टाकायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक मिरची उभी कापून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत यामुळे छान टेस्ट येते भाजीला त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या टाकते आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे हे थोडंसं परतलं की इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे आणि आता टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतताना थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो अगदी पटापट परतले जातात तर इथे टोमॅटो परतून झालेले आहेत त्यामध्ये मी एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे ती पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजवायला ठेवलेली होती ती डाळ टाकलेली आहे आणि डाळ टाकून झाली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भिजलेली असल्यामुळे चण्याची डाळ लगेच शिजते आणि त्यानंतर इथे मी बारीक कापलेला कोबी टाकलेला आहे कोबी अगदी छान बारीक कापून घ्यायचा आहे आणि कोबी टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे तर इथे बघू आपण आता दोन ते तीन मिनिटांनी भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे जेणेकरून खाली ती कढईला लागणार नाही आणि व्यवस्थित मिक्स झाली की परत आपल्याला एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलेलं होतं मी परत भाजी छान शिजलेली आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेली आहे तर इथे आपली सोमवारसाठी चमचमीत अशी पत्ता कोबीची भाजी अगदी झटपट तयार झालेली आहे मंगळवारसाठी पुढची भाजी आहे पालक तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली होती कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये एक ते पळी तेल टाकून त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, आहे कांदा तर इथे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर इथे मी आलं लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट टाकू शकतात तर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर इथे बारीक चिरलेला पालक टाकलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी मटकीची डाळ दहा ते पंधरा मिनिट पाण्यात भिजायला ठेवलेली होती ती छान भिजलेली आहे ही डाळ टाकते आणि डाळ आणि पालक टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटांनी भाजी थोडीशी शिजलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे पाणी टाकायची गरज नाही कारण पालकचं पाणी सुटतं परत मी एक ते दोन मिनिट झाकण ठेवलेलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकतात एक ते दोन मिनिटात भाजी तयार झालेली आहे पालकही छान शिजलेला आहे तर अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आणि खूप टेस्टी लागते तर अशा प्रकारे आपली मंगळवारच्या टिफिनसाठी डाळ पालकची भाजी तयार आहे अगदी झटपट होणारी ही भाजी आहे तर बुधवारच्या टिफिनसाठी पुढची भाजी आहे चवळीची भाजी तर त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये एक तर -तर ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की थोडशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर इथे मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या व्यवस्थित बारीक कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि लसूण थोडा परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते टाकते आणि कांदे आता व्यवस्थित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे कांदे अगदी पटापट परतले जातात तर इथे कांदे छान परतून झालेले आहेत त्यामध्ये मी पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाले टाकू शकतात तर मसाले टाकून झाले की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी निवडून घेतलेली चवळी घेतलेली आहे अगदी छान कोवळी आहे चवळी ती चवळी व्यवस्थित धुऊन मग टाकलेली आहे तर चवळी टाकून झाली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चवळी कोवळी असल्यामुळे अगदी एक ते दोन वाफेत अगदी फटाफट शिजते तर चवळी टाकून व्यवस्थित मिक्स झालेला आहे एक ते दोन मिनिट मी झाकण ठेवलेलं आहे बघू एक ते दोन मिनिटांनी तर तुम्ही बघू शकतात अर्धी भाजी शिजलेली आहे छान परत मी एक ते दोन मिनिट झाकण ठेवते आणि आता बघू परत एक ते दोन मिनिटांनी तर तुम्ही इथे बघू शकता अगदी एक ते दोन वाफेत चवळीची भाजी छान शिजलेली आहे चवळीही व्यवस्थित शिजलेली आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली चवळीची शेंगांची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे आपली बुधवारच्या टिफिनसाठी चवळी फ्राय अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे तर गुरुवारच्या टिफिनसाठी पुढची भाजी आहे बटाटे घालून भेंडीची भाजी तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यावर जिरा आणि मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक कापून टाकलेल्या आहेत लसूण थोडा परतवून झाला की त्यामध्ये अशा पद्धतीने मी भेंडी थोडी तिरकस कापून घेतलेली आहे ती भेंडी टाकलेली आहे आणि त्यानंतर बटाट्याचे अशा पद्धतीने थोडे उभे काप करून बटाटे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने बटाटे आणि भेंडी टाकू शकतात तर हे थोडंसं परतून घ्यायचे आहेत आणि इथे बटाटे आणि भेंडी परतून झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे धना पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे सर्व वस्तू टाकून झालेल्या आहेत त्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि मंद गॅसवर आता आपल्याला ही भाजी झाकण न ठेवता व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस मी टाकलेला आहे भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल पण लिंबू टाकल्यामुळे भेंडीची भाजी ही चिकट होत नाही आणि त्यानंतर शेवटी कसुरी मेथी टाकलेली आहे यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे आपली चटपटीत अशी बटाटे घालून भेंडीची भाजी तयार झालेली आहे अगदी पाच ते सात मिनिटात ही भाजी तयार होते आणि त्यानंतर शुक्रवारची भाजी आहे ती म्हणजे मसाला फ्लावर तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून तेल व्यवस्थित तापल्यावर जिरा आणि मोहरी टाकलेली आहे त्यानंतर इथे मी खोबरं थोडंसं भाजून त्यामध्ये लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आणि लसूण ते कूट टाकलेलं आहे आणि ते थोडं तेल सुटेपर्यंत परतवलं की त्यामध्ये दीड चमचे गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंशी हळद टाकलेली आहे ते मिक्स करून त्यामध्ये एक कप गरम पाणी टाकलेलं आहे आणि ते तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे परतवताना तर इथे वाटण छान परतून झालेलं आहे त्यामध्ये मी बारीक कापलेला फ्लावर टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर आता एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे बघू आता एक ते दोन मिनिटांनी भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे आणि परत एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे यामुळे फ्लावर अगदी छान पटापट शिजतं खूप वेळ नाही लागत बघू आपण एक ते दोन मिनिटांनी तर तुम्ही बघू शकता फ्लावर अगदी छान शिजलेला आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून दिलेला आहे अगदी झटपट होणारी ही मसाला फ्लावरची भाजी आहे तर ही शुक्रवारची टिफिनसाठी मसाला फ्लावरची भाजी तयार आहे